अहो हे काय करताय तुम्ही? हे बघा, तुम्ही मोठ्या मनाने आमच्या घरात आला, तेवढ्याच मोठ्या मनाने तुमच्या घराण्याशी आमच्या घराण्याची नाळ जोडा. आणि सावित्रीला आयुष्याचा निखळ आनंद घेण्यासाठी मोकळं करा. करा ना एवढं. हॅलो हॅलो, अरे उचललाय ना फोन. बोला की दात खिळी बसली काय? हॅलो हॅलो. अरे फोन नुसताच धरून काय बसलायस? आण मी बोलते. हॅलो हॅलो हॅलो. मानसी देशमुखचं घर का? हो, पण आपण कोण बोलताय? मी अनिरुद्ध पाठक. कधी काळी तिचा पाप होतो. आपण? मी उत्तरा बोलते. मी मानसीच्या शेजारीच राहते. मानसी आहे का घरात? मानसी आता बाहेर गेलीये. पण तुम्ही तुमचा काही निरोप असेल तर सांगा ना मला. तिची आई आली आहे का तिकडे? हे बघा, मी शुद्ध आणि स्वच्छ मराठीत प्रश्न विचारलाय. मानसीची आई आली आहे का तिकडे? हॅलो हॅलो, मी काय विचारतोय, मानसीची आई आली आहे का तिकडे? हो. फोन द्या तिला. त्या सुद्धा बाहेरच गेल्यात. खरं बोलताय ना? हो, म्हणजे मानसी बरोबरच गेल्यात त्या. ठीक आहे, त्यांना सांगा त्यांच्या दुर्दैवी नवऱ्याचा फोन आला होता आणि गरज वाटली तर घरी फोन करा. हो, धन्यवाद. अरे म्हणजे मला ना सुचलंच नाही काय बोलायचं ते, म्हणून तुम्ही इथे आहात असं सांगितलं रे. तुम्ही फोन उचललात हेच आमच्यासाठी खूप आहे. हॅलो हॅलो, माफ करा, तुम्हाला पुन्हा त्रास देतोय, पण मानस आहे का तिकडे? मानस? मानसीचा धाकटा भाऊ मानस? नाही, तो सुद्धा बाहेरच गेलाय त्यांच्या बरोबर. ते आले की लगेच फोन करायला सांगते ना मी. ठेवू? हो सांगा. धन्यवाद. ये ग बबडे, बसा जावे बापू. मानसी. काय ग मानसी? अग तू टेन्शन मध्ये का दिसतेस उत्तरा? काही प्रॉब्लेम झालाय का? हो, म्हणजे तुम्ही तिथे गेल्यानंतर पाठक साहेबांचा फोन येऊन गेला इथे. यांचा फोन आला होता? कुठून केला होता यांनी फोन? तुमच्या नागपूरच्या घरूनच असेल फोन. कारण तुम्ही आणि मानस घरी नाही आहात हे समजलंय त्यांना. तुमची चौकशी करण्यासाठीच फोन आला होता. पण हे असे वेळेच्या आधीच कसे घरी आले? त्यांना समजलं का आम्ही तायडेकडे आलो होते?
मला लवकरात लवकर नागपूरला जायला हवं होता. हो आई, तू जरा शांत हो. तायड्या गो, तुमच्या बाबांचा राग तुम्हाला माहिती आहे ना, आणि त्यांना न सांगता सवरता मी तुझ्याकडे इथे आले म्हटल्यावर तर काय होईल सांगायला हवं का? नाही नाही, मी आपली इकडनं लवकरात लवकर जाते. आता जी गाडी मिळेल त्या गाडीने जाईन मी. अगं, पण एवढ्या रात्री काय मिळणार आहे तुला? म्हणजे एखादी गाडी जरी असली तरी आपल्याकडे तिकीट्स नाही आहेत, आणि विदाउट रिझर्वेशन तुम्ही दोघं जाणार कसे? उभे राहून जाणार आहात का? अगं, पण नागपूरला ज्या दिव्यातून मला जायचं आहे ना, त्याच्यापेक्षा हा त्रास मला काहीच वाटत नाही आहे. आता ह्या क्षणाला मला फक्त आपलं नागपूरचं घर दिसतंय, बस. ते काही नाही, मला लवकरात लवकर नागपूरला जाऊ दे एकदाच. मी एक काम करतो, उद्या पहाटेच्या फ्लाईटची दोन तिकीटं बुक करतो मी. नाही नाही, नको, विमानाने वगैरे नाही जमणार आम्हाला. हो आई, काहीच प्रॉब्लेम होणार नाही, मी स्वतः येतो ना तुम्हाला ड्रॉप करायला एअरपोर्टवर. काय? नाही, तुम्ही सगळेजण तुमच्या परीनं मला मदत करण्याचा प्रयत्न करताय खरं, पण तिथे बाबांना मला एकटीलाच सामोरे जायचंय ना. आई, माझ्याविषयी काही सांगणार आहेस बाबांना? मलाच काही ठाऊक नाही बाबडे. मुळात आधी त्यांच्या समोर गेल्यावर माझ्या तोंडून शब्द निघतोय की नाही तेच ठाऊक नाही आहे. आई प्लीज, मला विचाराल तर तुम्ही इतक्यात तरी माझ्याबद्दल आणि मधुराबद्दल त्यांना काही सांगू नका. मी आठवड्याभराने मधुराला तिकडे घेऊन येईन. तोपर्यंत त्यांचा राग सुद्धा बऱ्यापैकी कमी झालेला असेल. तेव्हा आपण बोलू, म्हणजे काय की समोरासमोर बसून सामंजस्यपणे नीट बोलता येईल ना. म्हणजे तसा प्रयत्न तरी नक्कीच करू आपण. मावशी, पाठक साहेबांनी तुम्हाला फोन करायला सांगितलंय. हो, माझी पाठ फिरल्याबरोबर घराला कुलूप लावून सरळ मायलेक मुंबईला गेली, माझी परवानगी न घेता, आणि तिथे छान भटकतायत. मधुराचीही काळजी नाही. काय सांगू यांना, काय सांगू? मी मारे कठोरपणाचा आवाज आणतोय, पण मला तिची किती काळजी वाटते मलाच माहिती आहे. रागाच्या भरात बोलूनही गेलो की तू मला मेलीस आणि मी तुला मेलो, असे अपशब्द कसे निघाले माझ्या तोंडून. देवा, ती जिथे असेल तिथे तिला सुखात ठेव रे, सुखात ठेव तिला. माझा जीव इथे तुटतोय, पण कुणालाच माझी पर्वा नाही. उदय साधना आणि मानसला चांगला जाप विचारतो. Thank you.
का होतं रे ग, असं का होतं नेहमी? तिची काहीही चूक नसताना तिला सगळं ऐकून घ्यावं लागतं. आता मानसी ताईचा प्रॉब्लेम होता म्हणून आई इथे आली ना, आणि दोन दिवसात जाणारही होती, पण हे सगळं असं. आणि बाबा बाबा कधीच समजून घेणार नाहीत आईला. तू असा निगेटिव्ह विचार का करतेस? असंही होऊ शकतं ना कि जसं तुझ्या आईने आपले रिलेशन ऍक्सेप्ट केलंय, तसंच तुझे बाबा तुझ्या आईचं इकडे येणं ऍक्सेप्ट करतील. नाही, शक्यच नाही. तुझं बाबांना जवळून बघितलं असतस ना तर तू हा विचारही केला नसता. केला असता. तुझ्या बाबांना जर मी जवळून पाहिलं असतं ना तरीही मी हा विचार केला असता. कारण मधुरा, अलीकडे बऱ्याचशा गोष्टी मला नव्याने कळायला लागल्या. कसं असतं ना मधुरा, आपण जे काही करतोय त्यात आपला हेतू वाईट नाही आहे, त्यामुळे आपल्या बाजूने जो कोणी आहे त्याचं कधी वाईट होऊच शकत नाही. तू जे काही म्हणतोस ते मनाला पटत नाहीये, पण तरीही तुझ्यावर विश्वास ठेवावा असं वाटतं. आणि हेच सगळ्यात जास्त महत्वाचं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आपली विल पॉवर कुठलाही चमत्कार घडवू शकते. सो बिलीव्ह इन इट. झाला का फोन? नाही बाई, मला तर भीतीच वाटते त्यांच्याशी बोलायला. दे इकडे. नको. दे. नको नको. आई बोल ना. अनिरुद्ध पाठक बोलतोय. हॅलो, मी साधना बोलते. तुम्ही हो 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 म्हणजे हो, तिच्याकडची परिस्थिती अशी आहे की म्हणजे झालं असं की काय झालं ते नंतर सांगा, ताबडतोब इथे निघून या आधी. हो, म्हणजे मी उद्याच विमान पकडून लगेच येते मी तिकडे. हा, फ्लाईटनी? ठीक आहे, या, वाट बघतोय. अहो, पण अहो, खूप बोलले का तुला? नाही.
म्हणजे नतर बाई फार भीती वाटायला लागली. आता म्हणजे आता तसे शांत होते पण त्यांची शांतता म्हणजे वादळापूर्वीची शांतता आहे ग. आई आई तू एवढी काळजी नको करूस, सगळं नीट होईल. हा हॅलो. आई मधुरा बोलतीये. बोल. केला होतास बाबांना फोन? काय म्हणाले? असेल तशी लवकरात लवकर निघून ये, तेव्हाच मला काय समजायचं ते मी समजले. आई सांभाळून घेशील ना सगळं? सांभाळून घ्यावंच लागेल बाबडे. चुका जोपर्यंत अवाक्यात असतात ना तोपर्यंतच ठीक असत, पण त्या अवाक्याबाहेर गेल्या की मात्र. म्हणजे? बबडे आज मी गौरवच्या घरी येऊन गेले, तुझी मावशी बनण्याचं नाटक केलं, हे सगळं करण्यामागे माझा एक स्वार्थ होता, केवळ तुला भेटणं. तू कुठे राहतेस, तू सुरक्षित आहेस की नाही एवढंच मला बघायचं होतं. पण हे सगळं मी माझ्या मनाविरुद्ध करत होते ग. ह्या गोष्टीचा मला खूप त्रास होतोय. आजपर्यंत मी तुम्हाला नेहमी सांगत आले की खोटं कधी बोलू नका, खोटं कधी वागू नका, आणि मी मात्र आज तेच केलं. हे सगळं वाईट आहे ना ग बबडे, चुकीच आहे हे. आई तू त्रास करून घेऊ नकोस प्लीज. अग इकडे ह्या घरात कोणालाच काहीच संशय नाही आलेला. नाहीच येणार ग, कारण गौरवच्या घरची सगळी माणसं खूप चांगली आहेत आणि ती त्यांच्या त्या चांगुलपणाच्या चष्म्यातूनच सगळं जग बघतायत. पण त्यांच्या ह्या चांगुलपणाचा आपण किती गैरफायदा घ्यायचा? नको बबडे, नको असं वागूस. लवकरात लवकर हे सगळं थांबव. हो भाई, खरंच आम्ही दोघही याच प्रयत्नात आहोत आई. नुसते प्रयत्न नको आहेत मला, परिणाम दाखव बबडे. मी कालपासून तुला काही बोलले नाही, पण बबडे हे सगळं लवकरात लवकर थांबव हे मी तुला पुन्हा पुन्हा सांगते, कारण मी तुझी आई आहे. बाळा तुझं सगळं भविष्य माझ्या डोळ्यासमोर आहे, त्या मायेपोटीच मी तुला सांगते. गौरवच आणि तुझं नातं हे मी मनाविरुद्ध का होईना पण मी मान्य केलंय. पण आज समाज तर हे मान्य करणार नाही ना गं.